लोकसभा निवडणुकीची 6 महिन्यांपूर्वीच तयारी सुरू करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला अद्याप आपले सर्व उमेदवार निश्चित करता आलेले नाहीत. काही मतदारसंघांमध्ये एकापेक्षा जास्त दिग्गज इच्छुक असल्यानं तर काही ठिकाणी कोणी पुढेच येत नसल्यानं राष्ट्रवादीची पंचाईत झाली आहे. काही मंत्र्यांनी निवडणूक लढवण्यास स्पष्ट नकार दिल्यानं पवारांची रणनीती काही प्रमाणात फेल ठरल्याचं दिसतंय. लोकसभा निवडणुकीच्या तयारीत राष्ट्रवादी काँग्रेसनं इतर पक्षांपेक्षा आघाडी घेतल्याचं चित्र आहे. 6 महिन्यांपूर्वीच पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी बैठकांचा सिलसिला सुरू केला. दुसरीकडे जागा वाटपाची चर्चा लवकरात लवकर सुरू करावी असा घोषा काँग्रेस मागे लावला. असं असलं तरी राष्ट्रवादीची उमेदवारी यादी अद्याप पूर्ण होत नाहीये. यासाठी नजीकच्या काळात पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या 4 बैठका झाल्या. 22 जागा लढवायच्या हे गृहीत धरून राष्ट्रवादीनं उमेदवारांची यादी बनवायला सुरुवात केली. यातल्या 15 जागांवर नावं निश्चित झाली असली तरी 7 मतदारसंघांचा पेच अद्याप कायम आहे. बीडमध्ये राष्ट्रवादीचे मंत्री निवडणूक लढवायला तयार नाहीत, त्यामुळे इथला उमेदवार निश्चित झालेला नाही. शरद पवार खासदार असलेल्या म्हाड्यात विजयसिंह मोहिते पाटील आणि रामराजे नाईक निंबाळकर या 2 तुल्यबळ नेत्यांमध्ये चुरस आहे. रावेरमध्ये योग्य उमेदवार मिळत नसल्यानं हा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडण्याची राष्ट्रवादीची तयारी आहे. ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी हातकणंगल्यातून लढायला नकार दिल्यानं इथून कुणाला उमेदवारी द्यायची हा प्रश्न कायम आहे. शिरूरमधून आमदार वल्लभ बेनके यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झालाय, मात्र ते लोकसभा लढवायला इच्छुक नाहीत. अहमदनगरमध्ये राजीव राजळे आणि विक्रम पाचपुते यांच्यापैकी कुणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय होत नाहीये. 7व्या मावळ मतदारसंघात पक्षाला योग्य उमेदवार मिळत नसल्यानं इथला पेचही कायम राहिलाय. आठवड्यात भरत यादी जाहीर करणार असं जे सांगितलं गेलं होतं ती परिस्थिती नव्हती, तसं होणं शक्य नव्हतं. यादी तेव्हाच जाहीर होईल जेव्हा सगळ्या महाराष्ट्राची यादी म्हणजे निर्णायक स्थितीतील आघाडीचा निर्णय झालेला असेल आणि त्यानंतर यादी बाहेर येईल. अल्टिमेटम देऊनही जागा वाटपाच्या चर्चेसाठी काँग्रेसनं अद्याप तरी काहीच हालचाल केलेली नाही, तर दुसरीकडे आपल्या उमेदवारांची यादी ही राष्ट्रवादीला अद्याप अंतिम करता आलेली नाही. त्यामुळे 6 महिने आधीपासून निवडणुकीची तयारी सुरू करूनही राष्ट्रवादीमध्ये गोंधळाचं वातावरण कायम आहे. दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.